मिलेनियम होंडा आता आपल्या विटा शहरात। गाडी घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, सर्व काही मिळणार मिलेनियम होंडा विटामध्ये। 17 वर्षाची विश्वसनीय परंपरा, आकर्षक भव्य शोरूम, अनुभवी व कुशल कर्मचारी, अत्याधुनिक वर्कशॉप, विनम्र व तत्पर सेवा, फायनान्स व एक्सचेंजची सोय, मिलेनियम होंडा विटा येते। आमचा पत्ता वैरोनाथ मंगल कार्यालयासमोर, मायनी रोड विटा। संपर्क 0-23-47-27-31-71, 88-0-50-99-99-5। चिखलगोटन येथील शेतकरी अशोक मारुती कदम वय 55 यांनी कर्जाला कंटाळून गुरुवारी सकाळी शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली। या प्रकरणी तासगाव पोलिसात नोंद झाली। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कदम यांची निबळक फाटा या परिसरात 4 एकर शेती आहे। शेतातच ते कुटुंबासह राहतात। 2 एकर क्षेत्रात ऊस आहे तर 2 एकर क्षेत्रावर ते इतर पिके घेत होते। कोरोना कालावधीत कदम यांनी 1 एकर क्षेत्रात कलिंगडची लागण केली होती। कलिंगडचे पीक जोमात आले होते, पण कोरोनामुळे वाहतूक बंद असल्याने पीक येऊनही ते विकता आले नाही। सर्व कलिंगड शेतात कुजून गेली होती, त्यात मोठं नुकसान झालं। कलिंगड काढून त्यांनी मका पिके घेतले खरे, पण अतिपावसाने पूर्ण पीक पाण्यात कुजून गेल्याने ते गेले काही दिवस तणावात होते। त्यातच काही दिवसांपूर्वी कदम यांनी बँक ऑफ इंडियातून जनावरांच्या गोठ्यासाठी 1,40,000 रुपयांचे कर्ज घेतलं होतं। गावातील विकास सोसायटीचे 80,000 रुपयांचे कर्ज होते। अतिपावसाने नापिकी झाल्याने कर्ज कशानं फेडायचं या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असल्याचं त्यांच्या नातेवाईकांकडून पोलिसांना सांगण्यात आले। दरम्यान शेतातील राहत्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या झाडाला 5:00 सुमारास त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली। सकाळी 7:30 त्यांचा मुलगा अभय याने वडिलांनी आत्महत्या केल्याचे पाहिले, त्यामुळे ती घटना उघडकीस आली। कदम यांचा अन्य एक मुलगा अमित हा सेना दलात कार्यरत असून या घटनेने मात्र परिसरात खळबळ माजली। प्रतीक रणखांबे, 7 स्टार न्यूज, तासगाव।